आयुष्याच्या चाळीशीला आपण जे करत आहोत ते न करता आपण ते सोडून द्यावं आणि आपल्याला जे करायचं होतं ते आपण करावं असं वाटणारा फार मोठा वर्ग एक तर चाळीशी उलटून तरी गेलेला आहे किंवा चाळीशीत प्रवेश करणारा तरी असेल परंतु तो क्षण साधून आपल्या या भटकंतीचं औक्षण करणारा कोण असेल तर तो प्रसाद निघते आमच्याकडे साधारणतः वर्षाच्या एंडला पुढल्या वर्षाच्या किंवा वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आता नियमित चालायला जाणार बरं असं एक आपण ठराव करतो साधारणतः पहिल्या वर्षाचा पहिला आठवडा संपताना तो ठरावच असतो त्याचं काही अंमलबजावणी झालेली दिसत नाही ते चालणं फिटनेससाठी असतं परंतु प्रसाद हे चालणं फिटनेससाठी नव्हतं हे चालणं नेमकं कशासाठी होतं ॲट द एंड ऑफ द डे काय मिळालं याच्यात ना कशाचा शोध होता सांगणं खरंच कठीण आहे कारण नंतर मी सुद्धा स्वतः विचार केला की आपण हे का ह्या हा विचार मनामध्ये आला त्याचं खरं म्हणजे उत्तर सापडत नाही हे आतनं कुठून तरी उबळ येते म्हणतात तसं हे असतं कुठेतरी ॲडव्हेंचर ज्याला म्हणतात म्हणजे एखाद्या लिमिटच्या बाहेर जाऊन काय आहे ते बघणं मग ते एखादं ठिकाण असू शकेल किंवा के स्वतःच्या क्षमता असू शकतील तर ते ॲडव्हेंचर आपल्या मनामध्ये मला वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये असतं कोणी ते वेगवेगळ्या प्रकाराने करतं म्हणजे एखादा माणूस उठून दिवसातनं वर्षातनं दोन जरी ट्रेक करत असला तरी त्या ॲडव्हेंचरच असतं तर माझ्या मते हे ॲडव्हेंचरच ॲडव्हेंचरची जी, जी उर्मी आत्ना असते तीच ही असावी खरं सांगायचं तर माझ्याकडे उत्तर नाही या प्रश्नावरती साहस हा जर एक त्यातला भाग असेल तर त्या साहसाला एक निश्चित असा टाईम पिरियड निवडा निवडता आला असता विच इज परहॅप्स बेटर दॅन दिस ऐन उन्हाळ्याच्या कडाक्यात जिथे पाण्याचं दुर्भिक्ष असेल आणि आपल्याकडे पाणी काही सहज उपलब्ध नाही विशेषतः ज्या भागात आपण प्रवास केला त्या भागात तर निश्चितच नाही मग अशा वेळेला हिवाळ्यासारखा एखा चांगला ऋतू निवडायच्या ऐवजी पावसाळा आणि उन्हाळा हे दोन प्रवासाला जिकिरीचे असणारे ऋतू का निवडले त्याचा तसं चालण्यासाठी हिवाळा उत्तमच असतो पण एक तर दिवस छोटा असतो आणि जंगलामध्ये गवत भरपूर असतं त्यामुळे एकट्याने चालताना जेव्हा वाटा शोधायचा असतात तेव्हा अगदी सहजपणे वाटा त्या दिसून येत नाहीत जशा मोकळ्या भागात येतात मोकळ्या सीझनमध्ये येतात तेव्हा त्यामुळे माझा विचार आधी साधारण फेब्रुवारीच्या सुमारास चालू करून मार्चपर्यंत संपवायचा असा होता पण मुलगी बारावीला होती तिची परीक्षा होती त्यामुळे मग तिची परीक्षा झाल्यानंतर तेवीस तारखेला तिची परीक्षा संपली आणि सव्वीस तारखेला मोहीम चालू केली मार्चच्या आपल्याला आजकाल एक आपल्या शरीराचा अविभ्य भाज्य भाग झालेली गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल आणि तो मोबाईल हातात असल्याशिवाय आजकाल आपण माणूस किंवा जिवंत असल्याची आम्हाला खूणच पटत नाही तर पाच दहा मिनिटांनी ते असं करत राहणं काही नाही म्हणजे कार्यक्रम चांगला चाललेला असतो पण तरी सुद्धा मध्येच असा हात जातो उगीच कोणी पंतप्रधान आपल्याला फोन करणार नसतात काही पण ते आपलं असं एक असतं आणि काही लोकांना स्टेटस अपडेट करायचे असतात त्या दॅट्स अ डिफरंट स्टोरी पण अशा प्रचंड मोठ्या भटकंतीमध्ये की जिकडे रेंज शंभर टक्के मिळणार नाही आणि आपल्या बरोबरही कोणी नाही अशावेळी जो एक भयान एकटेपणा येतो त्या एकटेपणावर मात कशी केली मी म्हणेन आपण शहरामध्ये स्ट्रेस म्हणा किंवा बाकी कारणं आहेत त्याच्यामुळे एकटे असतो रानात गेलं की आपण एकटे कधीच नसतो त्यामुळे आपल्याला मोबाईलची गरज कधीच पडत नाही मग कसली गरज पडते खरं म्हटलं तर भूक लागल्यानंतर जेवायला मिळालं आणि दमलं असं वाटलं की जरा बसायला किंवा झोपायला मिळालं कसलीच गरज नसते सगळा आनंदच असतो तिकडे मग इतकी सगळे कुटुंबात त्यांचे जे फोटो तुम्ही अत्यंत कृतज्ञतेने दाखवलेत ते कुणी तुमच्या रक्तानात्याचे नव्हते जातीचे नव्हते गावाचे नव्हते किंवा नागरसंस्कृतीचा कोणताही स्पर्श त्यांना झालेला नव्हता एक सहज मनात आलेला विचार म्हणून मी सांगतो की जर असं पंच्याहत्तर दिवस तुम्ही एखाद्या शहरात भटकंती केली असतीत तर असं जेवायला मिळालं असतं का राहायला मिळालं असतं का शक्यच नाही पुण्यात तर नक्कीच नाही ना <laughs> <laughs> <नहीं, laughs> मुंबई पाणी पुण्यासारखी शहरं जाऊ देत पण जिथे कुठे थोडासा जरी शहर भाग लागायचा तिथे लगेच हे जाणवायचं की तिथे कोणीही उभं करायचं नाही दोन चार प्रश्न विचारायचे आणि शक्यतो टाळण्याकडे प्रवृत्ती असायची त्यामुळे हे जे सगळं दिसतंय चित्र ते आपलंच जरी असलं तरी आपल्या शहरातलं नक्कीच नाही आहे हे आपल्या गावातलंच चित्र आहे पण या गावामध्ये माध्यमांचा संध्याकाळी दिसणाऱ्या टी व्ही सिरियल्सचा असा काही परिणाम झालेला नाही त्यांच्या घरामध्ये हे असं सगळं घुसलेलं नाही अजूनही म्हणजे मदत न करणं हां एकूण नागरसंस्कृतीतले जे काही गुण दुर्गुण आहेत ते अजून आलेले नाही आहेत नाही जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा दुसऱ्या माणसाला मदत करायची किंवा केली पाहिजे ह्या अंगाने जर पाहिलं तर फॉर्च्युनेटली अजून तरी ते घुसलेलं नाही बाकी गोष्टी अगदी सातपुड्यात जिथे वीजसुद्धा पोचलेली नाही तिथे सुद्धा मोबाईलवरती तिथली लोक जवळच्या गावात जाऊन सिरियल्स डाउनलोड करून घेतात आणि घरी सोलारवरती जे चार्जिंग होतं त्याच्यावरती ते बघतात पण अजून सुदैवाने मी म्हणेन की ह्या गोष्टी तिथे अजून पोचलेल्या नाही माणसं एकमेकांना म्हणत नेमकी का करतात काय भावना असते त्याच्या मागे मला वाटतं आपण सोशल अॅनिमल आहोत त्यामुळे रिव्हॉल्युशनच्या याच्यामध्ये दुसऱ्याला मदत करणं मला असं वाटतं आपल्या उत्क्रांतीचाच भाग आहे आपण जे अलीकडे जे विसरलो ते फार रिसेंट आहे त्याच्या आधीची लाखो वर्षं आपण ती गरज अनुभवत आणि ती सॅटिस्फाय करतच जगलेलो आहोत त्यामुळे ते मला वाटतं एक उपजत आहे मनामध्ये आणि एक चांगलपणा बेसिक ज्याला जर कोणी बिलीव्ह करत असेल तर तसा चांगलपणा या दोन गोष्टी कारण सातपुड्यामध्ये मला विशेष करून जाणवलं तिथल्या भागांमध्ये कोणी दुपारी जर आला तर तो जेवणार का हा प्रश्न नसतोच त्याला सरळ ताट घेऊनच समोर येतं आणि त्याच्यात मला असं वाटतं की तिथे परिस्थितीच अशी आहे की वस्त्या खूप विसरले विखुरलेल्या आहेत त्यामुळे एका ठिकाणून दुसरीकडे कोणी त्यांच्यापैकी जरी जाणारा असला तरी त्याला मध्ये जेवणाखाण्याची वगैरे सोय लागणारच आहे आणि असं काही बरोबर सगळं घेऊन तो हिंडू शकत नाही त्यामुळे आलेला माणूस आहे म्हणजे त्याला आता भुकेची वेळ लागली तर जेवायला पाहिजेच असं हे एक बेसिक म्हणजे ज्याला आपण म्हणजे एम्पथी म्हणतो ते फिलिंग रेसिप्रोकेट होत असावं असं मला वाटतं चोरली घाट ते भराड ही काही टुरिस्ट डेस्टिनेशन्स नाहीत किंवा ह्याच्यामध्ये काही कंडक्टेड टूर एखादी जाहिरात देऊन होऊ शकत नाही सवाल असा आहे की दर पंचवीस तीस किलोमीटरनंतर आपल्याकडे साधारणतः भाषा बदलते भाषेचा पोत बदलतो भाषेचे शब्द बदलतात आणि त्याहीपेक्षा सुद्धा तोच पदार्थ करायच्या पद्धती पण बदलतात मग या सगळ्याच्यावर तुम्ही कसं जुळवून घेतलं याची काय वैशिष्ट्य जाणवली विशेषतः चोरली घाटच्या जवळचा जो भाग आहे तो आणि पुढे भराडच्या जवळचा भाग आहे हे सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत विभिन्न आहेत एकदम त्यांच्या भाषा पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी माझा अंदाज जर बरोबर असेल तर पेहराव सुद्धा खूप वेगळा प्रकारचा आहे याबद्दल काय सांगाल अगदी बरोबर आहे चोरला घाट जास्त करून आपला गोवा कोकण या भागाच्या जवळ आहे तेव्हा तिथल्या अगदी शेवटच्या एक दोन गावांमध्ये कोकणी सुद्धा बोललं जात होतं तर भराड हे जे, जे गाव आहे ते नर्मदा काठावरच आहे तिथे थोडा नॉर्थ टाईपचा थोडंसं गुजराती राजस्थानी किंवा मध्य प्रदेश हे आपल्याला तिकडे जाणवतो पैरावामध्ये पूर्णपणे फरक जाणवतो भाषा पूर्ण वेगळ्या आहेत त्या लोकांना मराठी येतं कारण सगळी व्यवहाराची भाषा मराठी आहे पण जे जेव्हा ते आपसात बोलतात तेव्हा तिथलं सगळं कळतंच असं नाही आपल्याला भाषा खूपच वेगळी आहे वाटेत एका ठिकाणी थांबलो होतो तिकडे एक म्हातेऱ्या आजी होत्या मला त्यांच्या मुलाचा खरा पत्ता मिळाला होता पण त्यावेळेला घरात कोणी नव्हतं तर त्या नंदुरबार जिल्ह्यातला सखल भाग आहे तर त्यांची तिथली मावची गावीत भाषा पण त्या बोलत हो त्या त्यातलं एक अक्षर मला कळत नव्हतं म्हणजे कानडी वगैरे ऐकावं इतपत अशी परिस्थिती आणि मी काय मराठी बोलत होतो त्या खूप म्हाताऱ्या असल्यामुळे त्यांना मराठीची सवय नव्हती त्यामुळे त्यांना सुद्धा अजिबात येत नव्हतं ते एवढ्या एक चारशे किलोमीटरच्या अंतरामध्ये न समजणारी भाषा महाराष्ट्रात असेल हे माझ्यासाठी मोठं आश्चर्य होतं पण मग ज्यांना आपली भाषा सुद्धा समजत नाही त्यांच्याबरोबर कसं जुळवून घेतलं किंवा त्यांना तुमच्याबद्दल विश्वास कसा काय वाटला बऱ्याच वेळेला मला असं म्हणजे आधी थोडासा संशय वगैरे असायचा पण दोन चार ठिकाणी गावातल्या बुजुर्ग लोकांनी नंतर मला बोलता बोलता सांगितलं की आम्हाला पण खरं म्हणजे वाटलं होतं कोण असेल लुटारू असेल वगैरे दुबान चांगली तर सगळं चांगलं असं ते म्हणायचं थोडक्यात काय की तुम्ही जर एकाशी एकमेकांशी गोड बोललात म्हणजे दुसऱ्याशी गोड बोललात तर अर्थातच विश्वास पटायला मदत होते हे त्यांनी स्वतःहून आपणहून सांगितलं होतं की गोड भाषा असल्यामुळे मग आमचा तुमच्यावरती विश्वास बसला असं तुम्ही आत्ता पिवळी फुलं दाखवलीत ती अर्थात मोहाची होती आणि यू राईटली सेट की मोहाची फुलं किंवा मोहाचं उत्पादन आणि त्याच्यापासून बनणारे द्रवपदार्थ मादक द्रवपदार्थ ही एक प्रकारची फार मोठी इकॉनॉमी आहे आणि त्याची तिथल्या जीवनशैलीला एक चटक लागलेली आहे ते एक मोठं व्यसन आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जातपात पण आहे याचं दर्शन काय घडलं विशेषतः व्यसनांचं आणि जातीपातीचं व्यसनाविषयी म्हणाल तर मी ज्या सातपुड्याच्या भागातनं फिरलो तिथे मोहाची दारू बनवतात तो तिथल्या कल्चरचा भाग आहे सणासुदीला लग्नाला दारू प्यायली जाते देवाला सुद्धा घरी गेलं की चहाच्या ऐवजी मोहाची दारूच मिळते नाही 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 विचार <laughs> देवाला सुद्धा नैवेद्य दे देताना त्याच्यामध्ये मोहाची दारू असते पण त्याचं कन्झम्पशन हे जास्त करून लग्नकार्य किंवा धार्मिक काही कार्यक्रम असेल तर तेवढ्यापुरतंच होतं सांगायचा मुद्दा असा की जे अगदी आतले भाग होते जिथे रस्तेसुद्धा गेलेले नव्हते त्या भागामध्ये झिंगलेला माणूस लोकल स्थानिक मी एकदाही पाहिला नाही पण जसं तुम्ही थोडं शहरीकरणाच्या जवळ येता मोठं गाव बाजाराचं गाव होतं त्याच्या ठिकाणी मग संध्याकाळी झिंकलेली प्यायली लोकं मला दिसायचे त्यामुळे मोहाची दारू तिथे बनते खरी पण तो एक कल्चरचा भाग आहे त्या कन्झम्पन त्यांचं रेग्युलर नाही आहे त्याचं दुसरं तुमचं काय जातपात जातपात प्रचंड आहे पाहून खूप वाईट वाटायचं सा। माझ्यासारख्या माणसाला ज्याची जातपात माहिती नाही त्याला ते आसरा द्यायचे आहे पण आपसामध्ये त्यांचं खूप हे असायचं म्हणजे तिकडे त्याच्याकडे कशाला जात आहे तिकडे नका जाऊ म्हणजे एखादी वस्ती जर सपोजेडली लो क्लास असेल तर नको ती तुम्ही तिकडे नका जाऊ किंवा आपसामध्ये जाती जातीचं काहीतरी हे दिसायचं मी बाहेर न आलो आहे मला सगळेजणं पाहुणा म्हणून जेव्हा खायला घ्यायचे झोपायला जायचे वगैरे पण आपसामध्ये मात्र जातीपातीचं तिकडे प्रमाण प्रचंड मला जाणवलं हो। आणि जिथे शिक्षण कमी पोचलं आहे प्रगती कमी पोचली आहे अशा ठिकाणांमध्ये खूप जास्त जाणवतं आरोग्यसेवेची काय व्यवस्था आहे कारण अशा ठिकाणी आरोग्यसेवेचे फार बिकट आणि गंभीर प्रश्न आहेत विशेषतः चोरला घाट आय थिंक विल बी be स्लाइटली बेटर पण भराडच्या इथला जो भाग आहे तो अतिशय दुर्गम आहे अगदी आणि खूप डिफिकल्ट ठेवायन आहे अगदी तिथे तसं गावांच्याजवळ काहीच नाही आहे तिथे रस्ते गेलेले नाही आहेत तिथे आजारी व्यक्तीला उचलून तीस चाळीस किलोमीटर घेऊन जाणं याच्याशिवाय पर्याय नसतो त्याच्यासाठी तिकडे काही गावांमध्ये घोडे पण लोकं ठेवतात ते आजारी माणसाला वगैरे घेऊन जाण्यासाठी आता अलीकडे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये रस्ते खूप प्रमाणात बनत आहेत काही कच्चे होते अजून काम चालू होतं पण अदरवाईज तिथे सुविधा नाही आहेत आणि मला माहीत नाही मी हे काही माझा स्टडी नाही आहे पण फक्त एक ऑब्झर्वेशन असं आहे की खूप म्हातारी माणसं मला तिथे दिसलीच नाहीत म्हणजे असं होतं का की एका ठराविक आयुष्यापर्यंत पर, वयापर्यंतच माणसं तिथे जगतात आणि जिथे आपण स्वतःला मेडिकल फॅसिलिटी आहेत म्हणून त्याच्या पलीकडेही आपण सुदृढ राहतो तो प्रकारच तिथे अस्तित्वात नसल्यामुळे मला अशी खूप मोठ्या वयाची माणसं तिथे दिसली नाहीत हे असं त्याच्या मागचं कारण असू शकेल पण हा माझं नुसतं ऑब्झर्वेशन आहे तिथल्या तरुणांशी संवाद साधल्यानंतर शहराविषयीचं आकर्षण वाटलं का की शह त्यांना वाटतं की शहरात जायला पाहिजे तरच आपला विकास होईल किंवा शहर हेच आपल्या अंतिम ध्येय आहे थोडं वेगवेगळं आहे प्रत्येक स्वरूपामध्ये कारण नाशिक जिल्ह्यातले काही काही मागास भाग आहेत पण तिथे रस्ता बिस्ता पोचलेला आहे तर अशा ठिकाणी त्यांना ओढ असते सातपुड्यात जर पाहिलं तर तिथे अजून इतके ते लांब आहेत आपल्यापासनं तिथे तशी ओढ अशी काहीच नाही आहे त्यातले काही जणं आता शिकायला वगैरे गेले होते एकाची मी असेच इन्फॉर्मल मुलाखत घेत होतो तेव्हा तिथे शहरात का नाही आवडत तर खाणं तेलकट असतं त्यामुळे त्यांना परत घरी यावं असं वाटतं पण तिथली पिढी जी आहे तरुण पिढी वीस करून वीस पंचवीस वर्षातली ती खूप कन्फ्युज आहे खूप मिसगायडेड आहे कारण तिथे शिक्षण घेतल्यावर माणूस काय करू शकतो तर शिकवू शकतो एवढंच त्यांना माहिती कारण त्यांच्या इथे शिकलेला माणूस फक्त शिक्षकच त्यांना माहिती असतो शिकून मास्तर माणूस दुसरं काही करू शकतो हे माहिती नाही त्यामुळे तिथे मला बी ए करणारी आदिवासी मुलं दिसली बाहेर आदिवासी कॉलेजमध्ये राहून वगैरे एम ए करणारी दिसली पण सगळेजण करणार काय बी ए करून किंवा एम ए करून बी ए किंवा बी एड किंवा एम एड करणार आता प्रत्येकजण बी एड आणि एम एड व्हायला लागला तर प्रत्येकाला नोकऱ्या मिळणार नाही त्यामुळे मग जाऊन कुठेतरी बाहेर मजुरी करायची मग तिथे ती, ती शहरी लाईफस्टाईल जी आहे ती ह्यांना जमत नाही त्यामुळे ते बऱ्याच असा तीन चार जरी केसेस ऐकल्या की मी पूर्वी गेलो तो आम्हाला कुठे शिंपा काम करायला किंवा ह्याच्याकडे पण नंतर परत आलो त्यामुळे ते जुळवून घेऊ शकत नाहीत कारण ही तफावत एवढी मोठी आहे आणि त्यांना गाईड करायलाच कोणी नाही की तू अमका शिकला शिकलासतं कंपनीमध्ये ॲटलीस्ट आय टी आय कामगार म्हणून तरी काम करू शकतोस हे मार्गदर्शन कोणालाच नाही जो उठतो तो आपला बी एड करायच्या मागे ज्याला शिकावं असं वाटतं तो आणि जे शिकत नाहीत ते तिथल्या तिथेच मग काहीतरी मजुरी वगैरे करतात पण मग तिथल्या दैन्यावस्थेला दूर करण्याकरता नेमकं काय करायला लागेल कारण आम्ही तीन गोष्टी सरकारकडनं केल्या बघतो आपल्याकडे एक चांगला शब्द आहे किंवा बदनाम शब्द आहे असं म्हणू आपण इकॉनॉमिक पॅकेजेस फॉर बॅकवर्ड क्लास आणि आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमिक पॅकेजेस देतो परंतु ती इकॉनॉमिक पॅकेजेस ही त्या व्यवस्थेतनं झिरपत जाता आता फक्त पंधरा टक्के त्यांच्यापर्यंत पोहोचतात बाकीचे कधीच पोचत नाहीत भाग क्रमांक एक भाग क्रमांक दोन त्या माणसांच्या मनामध्ये आपण शहरात गेलो तरच आपला अभ्युदय असं वाटतं त्यामुळे ती माणसं शहरात येतात आणि शहरातली गरिबी असा एक वेगळा प्रकार आपल्याकडे येतो आणि तिसरी म्हणजे साधन सु सुविधा पायाभूत सेवा सुविधा यांचा एक प्रचंड डेफिसिट ग्रामीण भागामध्ये आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तुम्ही उत्पन्न जरी काढलं तरी ते शहरापर्यंत पोहोचवणं इट सेल्फ इज अ बिग टास्क मग ग्रामीण किंवा या अशा वनवासी भागामधली गरिबी किंवा दैन्यावस्था दूर करण्याकरता काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही म्हणालात तशा रस्ता वीज आणि पाणी हे आलखीच म्हणजे ज्या गावामध्ये मला हे दिसायचं तिथे Uh, फरक त्यातला ऑफकोर्स कम्पॅरेटिव्ह फरक पण तो फरक तिथे दिसायचा uh, सगळ्यात पहिले मला असं वाटतं जे सातपुड्यासारखे अगदी मागास भाग आहेत त्याची सरमिसळ सर होणं सगळ्यात पहिले गरजेचं आहे तीच अजून झालेली नाही आपण लोकच तिथे जात नाही तिथे गेल्यानंतर भटकत असताना त्यांचे दोन प्रश्न असायचे तुम्ही uh, धरणाचा सर्वे करायला आलात का नाही म्हटलं तर तुम्ही नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते आहात का त्यामुळे एवढी दोनच प्रकारची माणसं आपल्या गावामध्ये येतात हे त्यांना माहिती आहे बाकी कोणी फिरायला म्हणून असं कुठे जाऊ शकतं हेच त्यांना माहीत नाही तर एकीकडे सोयीसुविधा वगैरे आहे जे म्हणजे मोठ्या खर्चाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सरकारनी करायला हव्यात आणि ते, ते, ते सगळं चालू राहील पण दुसरीकडे मला असं वाटतं की आपल्यासारख्या लोकांनी तिथे जायला पाहिजे तिथे भेटायला पाहिजे त्या लोकांना त्यांना दिसलं पाहिजे की ही आपलीच लोकं आहेत त्यांना कळलं पाहिजे की ही जर लोकं इथे आली तर त्यातनं आपला फायदा होणार आहे काही काही भागामध्ये जिथे ट्रेनिंग ट्रेकिंग होतं तिथे अक्षरशः दहा दहा पंधरा पंधरा फॅमिली स्वतःला सस्टेन करतात चांगल्या आलेल्या ट्रेकर्सना सुविधा वगैरे देऊन जेवण खाण राहण्याची तंबू वगैरे अशा गोष्टी तर ह्या गोष्टी जर अशा तिथे म्हणजे थोडंफार आपण इनफॉर्मल टुरिझम चालू केलं कारण त्याच्यामध्ये धोका कसा असतो की एखादा एरिया आयडेंटिफाय झाला आणि त्याच्यात एखादी दे सरकारी योजना आली की काय होतं ते आपल्याला सगळं माहितीच आहे त्या जा जागा मग त्या कोण घेतं आणि मग त्याचे कशी नंतर पुढे विल्हेवाट लागते ते पण ह्या गोष्टी आपण समाज म्हणून करू शकतो की आपण ॲटलीस्ट तिथे जायला सुरुवात करू शकतो त्या लोकांना भेटायला सुरुवात करू शकतो कारण ही सरमळीसरळीची प्रक्रियाच तिथे अजून पूर्ण झालेली नाही म्हणजे तिथल्या देवांमध्ये सुद्धा दिसतं की आजही तिथे बऱ्याच ठिकाणी आपल्यासारखी देवळं नाही जे अगदी रिमोट भाग आहेत कारण देव हा त्यांचा त्यांची कल्प संकल्पना खूपच वेगळी आहे देवाचा फक्त संबंध येतो वार्षिक सण वगैरे जो असतो ते दिवसातनं देवाची पूजा करावी किंवा देवळात जावं असं काहीही नसतं उघड्यावरती खड दगड असतात तेच त्यांचे वाघदेव किंवा दुसऱ्या नावाचे देव असतात जसं तुम्ही श संस्कृतीच्या म्हणजे शहराच्या जवळ येता तशी मग तुम्हाला त्यांचीच देवळं आधी झोपडीसारखी बांधलेली मग सिमेंटची बांधलेली मग हनुमानाची वगैरे आपल्या देवा म्हणजे आपण इथे जे ज्या देवांना पुजतो त्याच्या देवांची देवळं तर हे अंतर अजूनही एवढं मोठं आहे ही सरमिसळ सर आधी व्हायला पाहिजे त्याच्यावरूनच मग हळूहळू हो या गोष्टी पुढे जाऊ शकतील ॲज ॲज अ सोसायटी मी म्हणेन गव्हर्नमेंटने जे करायला हवं हो ते अर्थातच करायला हवं हो। पण ज्या गोष्टीची नक्की सरमिसळ सर झालेली आहे अशी गोष्ट म्हणजे पंचायती राज योजना प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना किंवा तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं दॅट्स द क्वेश्चन इज महिला महिलांचा गव्हर्नन्स मधला सहभाग मग तो सरपंचांच्या संख्येमध्ये आरक्षण असेल हे जे आरक्षण दिलेलं आहे महिलांचं त्याचा काही परिणाम त्या भागावर झालेला दिसतोय तुम्हाला त्या, त्या मी मी असं काही विशेष पाहिलं नाही पण जर आता आठवलं तर तिथे मला कोणीच महिला सरपंच किंवा असं कुठे दिसलं नाही सगळे जे होते ते पुरुष होते म्हणजे त्या कॉन्स्टिट्युएन्सीस तशा नव्हत्या का तिथे काय परिस्थिती आहे मला माहिती नाही पण महिलांचा सहभाग तिथे नाही फारसा बाहेर बोलण्यामध्ये वगैरे सुद्धा महिला नसतात बाहेर तुम्हाला पुरुषच जास्त दिसतात घरामध्ये मात्र काम करताना किंवा पाणी आणणं अशा याच्यामध्ये महिला असतात पण अजूनही म्हणजे महिला तशा तिथल्या बाहेर चार चौघात अशा येऊन इथे जरी थोडंफार जे चित्र दिसतं तसं तिथे नाही दिसत एक शेवटचा प्रश्न या मोहिम्याला निघताना एक प्रसाद निघते होता आणि मोहीम झाल्यानंतर एक प्रसाद निघते आहे या दोहोंमध्ये काय फरक आहे मी म्हणेन विचार मोकळे झालेत म्हणजे माझं मलाच असं आश्चर्य वाटतं की आपण एक वर्षापूर्वी असे होतो बऱ्याचशा गोष्टी ज्या मला त्यावेळेला महत्त्वाच्या वाटायच्या त्या आता शुल्लकसुद्धा नाही आहेत अशा लक्षात आहेत काही गोष्टींचं जेव्हा जेव्हा महत्त्व वाटायचं नाही त्या खूप महत्त्वाच्या आहेत असे वाटतात तर मी म्हणेन की हा विचारांमध्ये झालेला फरक आहे प्रवासाच्या काळात तुम्ही सांगितलं की तुम्ही कधीही एकटे नव्हतात निसर्ग तुमच्या सोबत होता मग आता शहरात आल्यानंतर एकटे पण जाणवत पुन्हा <laughs> बायको इथे बसली आहे म्हणून मी लगेच सांगू शकत नाही याच उत्तर <laughs> एकटे पण अशा जाणवतं की कुठेतरी आत वाटत राहतं की ते परत इथे गेलं पाहिजे परत काहीतरी असा एक काळ निसर्गामध्ये घालवायला पाहिजे म्हणजे इथे राहण्यातली मजा फॅमिली आणि ते सगळं आहे ती तर आहेच पण डेफिनेटली पूर्वी जेवढं वाटायचं नाही तेवढं मी आता तिकडचं ते सगळं चित्र जे आहे ते इथे राहून मिस करतो एक लास्ट क्वेश्चन तुम्ही बोलताना असं म्हणालात की ही एक चालण्याचा जो एक तुम्ही ठरवलं त्याची तुमच्या मित्रांनी मोहीम केली आता या मोहिमेची चळवळ कशी होणार व्हॉट नेक्स्ट माझ्या दृष्टीने का कशा दृष्टीने एकूणच चालणं ह्याच्यावर उदरनिर्वाह होऊ शकतो का हा एक भाग दुसरं ही एक संस्कृती बनू शकते का आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ही जर एक चळवळ बनली तर तुमच्यासारखे अनेक प्रसाद निघते किमान एक महिन्याभराची सुट्टी घेऊन दोन महिन्याची सुट्टी घेऊन अशा प्रकारे हमरस्त्यावर कंडक्टेड टूर पॅकेजेसवर न जाता एका माहीत नसलेल्या अनिश्चितला असलेल्या संपर्काचं कोणतंही साधन नसल्या अशा वाटांवर जायला सुरुवात करतील जर त्याची चळवळ झाली तर तसं झालं तर खूपच चांगलं होईल आणि जे प्रतिसाद मिळतात मला त्याच्यामध्ये असं दिसतं की बऱ्याच जणांना कुठेतरी हे करावं वा असं वाटत असतं पण त्याच्यामध्ये काहीतरी येत असतं आणि माझ्या मते ते काहीतरी जसं माझ्यात होतं तसं ते मानसिकच असतं तर त्याच्या पलीकडे जाऊन हे चालू होऊ शकतं असं मला नेहमी वाटतं आणि थोडं अजून व्यापक ह्याच्यावरती जर बघितलं तर चालणं हा एक प्रकार झाला तुम्ही स्वतःला कसे मोकळे करता किंवा दुसरं काहीतरी करता याचा तर एखाद्याने जरी नुसतं चालला नाही पण त्यांनी दुसरी काहीतरी जरी गोष्ट केली तरी मला असं वाटतं की ती त्याच चळवळीचं एक वेगळं फक्त अँगल असेल त्याचा असं मला वाटतं पण हे व्हावं असं मला खूप वाटतं कारण हे सगळ्यांच्याच मनात असतं आणि मी तुम्हाला म्हटलं की गेल्या वर्षी मी असा होतो हे मला माहीत नव्हतं त्यातलं हे एक आहे की हे करेपर्यंत त्याच्यामध्ये माझ्या त्याच्यामागे इतक्या मानसिक स्वतःच्याच ह्या गो सगळ्या कल्पना होत्या आणि ते केल्यानंतर लक्षात आलं की तसं काही नसतं खरं म्हणजे काय <laughs> <laughs> एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल ना तर आपल्याकडे कॉम्प्युटरची लँग्वेज वापरली की पटकन लोकांना समजते म्हणजे रिफ्रेशचं बटन डाव असं सांगलं की पटकन आपल्याला समजतं की रिफ्रेश कर तसं आयुष्याला रिफ्रेश जर करायचं असेल तर मला असं वाटतं अशा प्रकारचा एखादा ब्रेक आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा असतो की जो माणसाला स्वतःची ओळख पटवाला भाग पाडतो जेवढं बाहेरचं चालणं महत्त्वाचं होतं त्याहीपेक्षा सुद्धा या प्रवासात निसर्गानं तुम्हाला आज जे चालायला लावलं ते आतलं चालणं हे खऱ्या अर्थानं आधीचा प्रसाद निघते आणि नंतरचा प्रसाद निघते या दोहोंमधला फरक होता जगात कुठल्या विद्यापीठाची आपण डिग्री घेतली आहे मला माहिती नाही किंवा आपण कुणी घेतली आहे मला माहिती नाही परंतु अशा कीप वॉकिंगमुळे निसर्ग नावाच्या विद्यापीठाची एक डिग्री मिळते आणि ते जे शहाणपण आहे ते शहाणपण फार महत्त्वाचं असतं अनेकदा आपण चाकुरीबद्ध जीवन जगताना आपल्याला दिशा मिळते असं वा वाटत असतानाच या दिशाहीन प्रवासाचा कंटाळा येतो आणि मग कुठेतरी दिशा मिळावी असं वाटत जातं ती दिशा मिळवण्याकरता निश्चितरेच्या सगळ्या चौकटी मोडून अनिश्चितरेच्या वाटेवर जो चालू शकतो त्यालाच ह्या सगळ्या केलेल्या खटाटोपाचा प्रसाद ठेवता येतो आणि मग हाती येतं ते असं नैवेद्याचं स्वरूप धन्यवाद